तर गाईज जे सरप्राईज मी बोललेलो ही गाडी आपण बुक केली आहे. सो आज तर डिलिव्हरी नाही आहे बेसिकली. आज आहे 19 तारीख आणि आपण डिलिव्हरी घेतो 21 ला. रिझन बिंग श्रावणी सोमवार आहे. सो जस्ट मी असंच कॅप्चर करायला बोललो आहे. आता आपण भेटूया डायरेक्ट मंडेला. मागून पण दाखवून घ्यायची. लेटर दॅट नाईट. तर गाईज आता अनुराग आलाय स्पेशली गोप्रो द्यायला, कारण की उद्या आपली डिलिव्हरी आहे. आता ह्याचा पण लवकरच मोठा ब्लॉग येणार आहे. Yes. त्याची पण लिंक जेव्हा येईल तेव्हा आपण तर कोलॅब करूच. आता छान छान राईड्स पण जाऊ. Yes. बढियास तुम्हाला आता गोप्रो सेटअप करून देतोय असा आहे. सो उद्या थोडेसे मोठे ब्लॉग, म्हणजे मी फुल काय प्लॅन नाही, स्टील थोडेसे मोठे ब्लॉग करायचा असा प्लॅन आहे माझा. जशी डिलिव्हरी घेईल तसं, तर होपफुली नीट मोठे ब्लॉग होते माझ्याकडून, कारण की मला तर एक्सपिरियन्स नाही आहे बट ह्याला खूप जास्त आहे. सो लेट सी कसं होतं सगळं. आता मी त्याच्याशी बोलतो सगळं हे सेटअप कसं करायचं, मग तुमच्याशी. तोपर्यंत लाईक करा तुम्ही गाईज, पटापट लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच मोटो ब्लॉगिंग मध्ये उतरेल असे चान्सेस आहेत. लेट्स सी काय आहे, बघूया. तोपर्यंत हे सगळं मला पण आता शिकून घ्यावं लागेल कसं करायचं. पहिले तर हेल्मेट घ्यायचं आहे आपल्याला, तो घ्यायला जाऊ काही दिवसांनी जसं मला टाईम मिळेल तसं, आणि मग आपण पण हे सेटअप करू. कारण की माझं जे आहे ते पण इथे मी ऑर्डर करून ठेवलं आहे आणि ते आलं सुद्धा आहे. ओके सो गाईज इट्स ऑलमोस्ट 12 o'clock इन द नाईट आणि मला झोपच नाही येते. म्हणजे युजली ना मी 11:30, 11:45 पर्यंत असं झोप आलेली असते मला, बट आज ऑब्विसली बिईंग द रिझन की उद्या बाईक येणार आहे आणि ती सेल्फ अर्न्ड आहे, त्याची जास्त अशी एक्साइटमेंट आहे, खुशी आहे, बटरफ्लाईज पण येत आहेत. सो या दॅट्स द रिझन मला झोप नाही येते. विचार केला की हा पण मुवमेंट मी असं ब्लॉगमध्ये शेअर करेन. कुठलीही गोष्ट जर आपण अशी घेतोय तर आय डोंट थिंक सो की त्या एक्साइटमेंटमध्ये अशी झोप वगैरे येत असेल कोणाला. एनिवेज आता डायरेक्ट उद्या ब्लॉग कंटिन्यू करू. The next day. आता आयुष पण आलाय मला पिक करायला आणि आता आपण जाऊ रॉयल एनफिल्डच्या शोरूम मध्ये. अनुराग पण येणार होता पण अजून आला नाही. आला बरोबर अँगल आहे ना. लेट्स गो. रॉनी पण येतोय का. लेट्स गो. हॅशटॅग ओपी. तर मम्मी आता हार घेते गाडीसाठी, मग आपण शोरूमला पोहोचू. तर गाईज नेमका पाऊस सुद्धा पडायला लागला आहे यार. होपफुली लवकरच जाईल पाऊस. लेट्स सी. कसं नाही एकदम मी व्हाईट घातलं आहे, मग ते व्हाईट खराब होईल बाकी काय नाही होणार. आणि आपल्याला कशी व्हिडिओ रील वील बनवायचे आहेत ना घेताना यार. सेल्फ फंड आहे थोडा तो फ्लेक्स बनत आहे भाई. पावसाने सगळा प्रॉब्लेम केला. प्रॉपर भिजलो मी आता प्रॉपरली. आता बाईक इथे आली आहे, त्यावरती ते टाकतील. काय टाकतील ते? कपडा टाकतील. मग परत आपण अनबॉक्सिंग करू गाडीचं. कसं वाटतंय तुला? Who are you saying? I tell you things you won't believe. Above the skies, overseas, I hear them all those places calling me. To never give up, to never back down. You get through the storm, even the nights the darkest before the dawn. Live your life, live your dream. It's the sound of soul in me, in me. Live your life, live your dream. 3, 2, 1, go. येस थँक्यू. हो हो गणपती बाप्पा मोर्या. जाऊ का? चल शाळेच्या मागे भेट. चल बघ कशी वाटते मम्मी. तर गाईज आता आपण जातोय पेट्रोल भरायला. आधी तर पेट्रोल भरू आणि मग त्यानंतर मम्मीला सोडू, मग जाऊ मंदिरामध्ये. सो येस गाईज, बाकी तर ठीक आहे, सॉर्टेड. डिलिव्हरी मस्त झाली. स्कॅनर दे ना.
वाव म्हणजे सवयच नाही ना मला एवढी बाईक चालवायची, त्यामुळे खूप वेगळीच फिलिंग येते. मम्मीला नेहमी मी ॲक्टिवावर सोडायचो शाळेमध्ये आणि आज आपण चाललो आहे रॉयल एनफिल्डनी. येस गाईज, बरंच काय काय बदललं आहे. खरं तर सांगू तुम्हाला, मला ना ह्या मोमेंटला असं सुचतच नाही आहे की मी काय बोलू, असं कसं बोलू वगैरे वगैरे. आणि येस, मला मगाशी थोडं इमोशनलसुद्धा फील झालं. रिझन ऑब्व्हियसली यार, म्हणजे कोणालाही होईल असं ना जर मी एवढी, म्हणजे लहानपणीपासून ऑब्व्हियसली बाईक खूप मला, म्हणजे अशी ड्रीम होती की मला कधीतरी बाईक असावी माझ्याकडेही छान. आणि फायनली आपण निंबस घेतली आहे. आता तुम्ही निंबस बोलाल, मी जर नाव निंबस ठेवलं आहे, रिझन बिंग मी खूप मोठा हॅरी पॉटरचा फॅन आहे. फक्त आता पाऊस नको पडायला हे मी प्रे करतोय. खूपच जोरात आवाज येतोय काय गाडीचा? झुके राहना पडेगा मेरे आगे. अरे थोडीशी खड्ड्यात गेली गाडी, पण ठीक आहे, रॉयल एनफिल्ड आहे, खड्ड्यात तर जाऊच शकते बरोबर ना? हा मम्मी बोलते जाऊ शकते पण सांभाळून चालो. हंटर हँडलिंगला इतकी छान आहे ना, इतकी सुपर आहे ना, माय गॉड. म्हणजे मी फॅन झालो ना हंटरचा तसं बघायला गेलो तर. चल बाय बाय, आता थोडी राऊंड मारतो, फिरवतो गाडी असा आवाज करतो जरा. बाय 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 बाय. आता पहिली गोष्ट आपण जी करतो ते म्हणजे आपण जातो आता मंदिरामध्ये. मम्मीला थोडी घाई होती, दॅट्स द रिझन मम्मी गेली लवकर. सो टू थँक्स बाप्पा आपण इथे आलोय, कारण की त्यांच्यामुळेच आपण आज ही बाईक घेऊ शकलो आहे. त्यांच्यामुळे आपल्याला छान छान काम मिळालं आहेत आणि होपफुली फ्युचरमध्ये मिळतील. सो येस, थँक्यू सो मच. A few minutes later. A few minutes later. थांब थांब, फोन ठेव फोन ठेव फोन ठेव, एक सेकंड ना फोन ठेव. थांब 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 थांब, फोन ठेव एक मिनिट असंच थांब. ठीक आहे काय रे, कुठली गाडी? हा आज म्हणून तर बोललो व्हाईट घालून. बच्चा आयुषला माहिती होत तू नेमका कॉलेज होता ना म्हणून. The next day. सो इट्स द नेक्स्ट डे आणि मी आलो आता आपल्या गाडीला थोडंसं ट्रान्सफॉर्म करायला. बेसिकली रॉयल एनफिल्डला मी सांगितलेलं हे लावायला, पण त्यांच्याकडून ते मिसकम्युनिकेशनमुळे नाही झालं. सो नो वरी, जे होतं चांगल्यासाठी होतं. मला बाहेर चांगली डील मिळाली आहे, सो मी आता इथे लावून घेतो. सो बेसिकली आता सम गार्ड लागतो आहे खालचा, मग साईडचे हे लागतील आपले क्रॅश गार्ड. आणि बाईक पावसामध्ये काय दिसते यार, फुल लॉन्च, म्हणजे क्रेझी वाटते निंबस. ओके सो गाईज, इन्स्टॉलेशन झालं आहे निंबसच्या, क्रॅश गार्ड, सम गार्ड आणि मोबाईल होल्डरचं. लुकिंग अमेझिंग गाईज, खूप भारी दिसते आता. आणि आता ऑफ रोड पण करू शकतो, काही इश्यू पण येणार नाही ऑफ रोड करताना. आता मी जस्ट मम्मीला ना ते दाखवत होतो की मी गार्ड्स लावलेत वगैरे वगैरे, काय अमेझिंग दिसतं.
ओके सो गाईज आता अनुराग आला आहे रात्री, म्हणजे बेसिकली इट्स द नेक्स्ट डे. मी क्रॅश गार्ड्स वगैरे लावून आलो आहे, तो मला गोप्रो फुटेजेस वगैरे देतोय आता. आणि आता फायनली मी आहे, तो ब्लॉग एडिट करेन आणि त्यानंतर हा अपलोड करेन. बट येस गाईज, ह्या ब्लॉगसाठी इतकंच होतं. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ऑन दॅट नोट इट्स विराज सायनिंग ऑफ. अपन भेट युअर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, बी सेफ अँड बी हॅपी. आणि अनुरागचा चॅनल जसा लॉन्च होईल तशी मी त्याची लिंक पण देईल आणि आपण राईड्सला पण जाऊ सून. सध्या आपण एडिट करूया. येस चलो.